एमएस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीम भाई मुकरी सालार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक एमएस फाउंडेशन आणि मित्र परिवार सोलापूर। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का?
अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.